आपल्या जो समृद्धी मार्ग आहे त्या समृद्धी मार्गावर वर्ध्याच्या जवळ 1 जुलै 2023 ला एक अतिशय दुर्दैवी अपघात झाला. त्या अपघातामध्ये जी लक्झरी बस होती तिच्यातले 25 लहान मुलं, महिला, पुरुष असे संपूर्ण बसला आग लागली आणि त्या आगीमध्ये होरपळून मृत्युमुखी पडलेत. त्यांच्या परिवारातील सर्व या ठिकाणी सर्व उपस्थित आहेत. त्याचबरोबर चंद्रशेखरजी मडावी जे या आंदोलनाचे संयोजक होते ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. अविनाशजी काकडे हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होते. वर्ध्याचे खासदार अमर काळे हे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होते. मुद्दा असा आहे की 1 जुलै 2023 ला हा अपघात झाला. 15 महिने झाले अपघात झाला आणि हा अपघात झाल्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जाहीर केलं, एकनाथ शिंदेनी जाहीर केलं, देवेंद्र फडणवीसनी कॅमेरा समोरून आपल्या सर्वांना त्याचं बाईट दिला आणि त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की या अपघातामध्ये जे मृत्युमुखी पावलेत त्यांच्या प्रत्येक परिवाराला राज्य शासनाच्या माध्यमातून 25-25 लाख रुपये देऊ अशा पद्धतीची आपल्या समोर त्यांनी घोषणा केली वर्ध्याला. पण ही घोषणा केल्यानंतर 15 महिने झाले, 15 महिने झाले, आतापर्यंत या परिवारांना देवेंद्र फडणवीस यांनी जी घोषणा केली होती त्याचं पालन आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी केलं नाही. जेव्हा मुंबईला हिवाळी अधिवेशन होत त्या अधिवेशनामध्ये मी हा स्वतः मुद्दा अधिवेशनामध्ये उपस्थित केला आणि सांगितलं की असं जर इतके दिवस जर आपल्याला आपण स्वतः आश्वासन या परिवारांना दिल्यानंतर राज्य शासनाकडून जर या परिवाराला मदत करण्यासाठी इतके दिवस लागत असेल तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. त्यावर बोलताना अधिवेशनामध्ये अजितदादा पवार त्या ठिकाणी होते. त्यांनी सांगितलं की अशा पद्धतीने जर देवेंद्र फडणवीस यांनी जर आश्वासन दिलं असेल तर ते आश्वासन राज्य शासन पाळेल आणि लवकरात लवकर मदत करेल. पण त्या हिवाळी अधिवेशनाला सुद्धा आता 4 महिने झाले. हे सर्व परिवारातील लोक 104 दिवस साखळी उपोषणाला वर्ध्याला बसले होते. पण अशा पद्धतीनं घोषणा करून सुद्धा यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे, अतिशय दुःखाची गोष्ट आहे. या परिवारातील काही लोकांनी शेवटी सांगितलं जर या राज्य शासनाची जर 25-25 लाख रुपये आमच्या परिवाराला आश्वासन दिल्याप्रमाणे जर देण्याची जर ताकद नसेल तर फक्त देवेंद्र फडणवीस यांनी एवढं सांगावं की मी जे आश्वासन दिलं होतं 25-25 लाखाचं ते मी दिलं नाही, त्याच्यानंतर आम्ही सरकारला 1 पैसा सुद्धा मागणार नाही. अशा पद्धतीने या सर्व पीडित परिवारांची भावना आहे. 104 दिवस यांनी आंदोलन केलं म्हणजे याच्याकडे लक्ष नाही सरकारचं. तिथले खासदार तिथे आंदोलन करतात, उपोषण करतात, त्याच्याकडे लक्ष नाही. ही सर्व मंडळी त्या ठिकाणी उपोषणाला बसली आणि म्हणून याच्याकडे फारच कमी दिवस लागलेले आहेत. आता आचारसंहिता केव्हाही लागू शकते. यांची एकच शेवटची मागणी आहे की आचारसंहिता लागण्याच्या पहिले जर यांनी आश्वासनाप्रमाणे जर पैसे दिले तर ठीक, नाही तर देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा जनतेसमोर येऊन सांगावं की आमच्या सरकारची दानात तुम्हाला मदत करायची नाही.